संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झालेला आहे. आपल्यासोबत महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण आहेत. बाबा, आजपर्यंत 3 टप्प्यातलं मतदान जे आहे ते पार पडलं, कसा प्रतिसाद मिळतो? महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांचा दणदणीत विजय होताना मला दिसतोय आणि महायुतीचा दारुण पराभव होईल. सातारा आणि बारामतीसाठी आज मतदान झालं. विरोधी पक्ष म्हणजे एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय की बारामतीमध्ये पैसे वाटले जात होते PDCC बँकेतून. रोहित पवारांनीच तो व्हिडिओ ट्विट केला. फक्त बारामतीमध्ये नाही तर साताऱ्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात मतं विकत घेण्याकरता पैशाचा वापर होतोय झालेला आहे. पण तरी त्यांना काही फरक पडणार नाही, कारण लोकांनी ठरवले की हे नाकर्त सरकार ज्यांनी महागाई बेरोजगारी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यामध्ये काही केलेलं नाही, प्रचंड मोठा भ्रष्टाचार उभा केलेला आहे आणि संविधानाला धोका निर्माण केलेला आहे. त्यांचे खासदार बोलतात की आम्हाला 370 जागा मिळाल तर आम्ही संविधान बदलू. त्यामुळे लोकांनी निर्णय केलेला आहे की मोदी सरकारला हकलून द्यायचं. आज नगरमध्ये पंतप्रधानांची सभा होती. पंतप्रधान असं म्हटलं की काँग्रेसला एक काही जागा मिळून देऊ नका, यासाठी प्रयत्न कर. आता ते पंतप्रधान आहे, ते 400 जागा मिळणार म्हणतात, पुन्हा बंद करतात ती घोषणा, 370 मिळणार म्हणतात. घोषणा करायला काही पैसे लागत नाही ना, आता दूध का दूध पाणी का पाणी 4 जूनला होईल ना. पण माझी रास्त अपेक्षा आहे की पंतप्रधानांनी आपल्या जाहीरनाम्याबद्दल बोलावं, ते लोकांचे प्रश्न कसे सोडवणार आहेत, त्यांनी दिलेली आश्वासने त्यांनी पूर्ण केली नाहीत, ते का पूर्ण करू शकले नाहीत, ते आता तरी करणार आहेत का, ह्याच्याबद्दल बोललं पाहिजे. बाबा, 3 टप्प्यातलं मतदान झालं, 2 टप्प्यात होणं बाकी आहे. देशाच्या तुलनेत जर बघितलं तर महाराष्ट्रात कमी मतदान होताना पाहायला मिळतं आहे, त्यामुळे मतदारांना काय आव्हान करा? हे बघा, मतदानाच्या आकड्यावर माझा काही विश्वास नाही आहे. निवडणूक आयोगानं 11 दिवसानंतर मतदानाचे आकडे वाढवले, त्यामुळे अंतिम आकडे येऊ द्या त्यानंतर बोलू, पण आकड्यावर काय होत नाही, कारण शेवटी त्या पडलेल्या मतामध्ये बहुमत कोणाला हे महत्त्वाचं असतं, ते बहुमत आम्हाला आहे. नक्कीच. तर हे होते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण, की ज्यांनी महायुतीच्या उमेदवाराचा दणदणीत विजय होईल आणि महायुतीच्या उमेदवारांचा पराभव होईल असा विश्वास जो आहे तो व्यक्त केल्याचं पाहायला मिळते, जे काँग्रेसच्या प्रचार समितीचे देखील प्रमुख आहेत. कॅमेरा पर्सन पियुष येरवडेकरसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ. गुरुकृपा ट्रॅव्हल्सची सुनियोजित टूर, उत्तराखंड चारधाम दर्शन यात्रा, पुणे ते दिल्ली, दिल्ली ते चारधाम आणि दिल्ली ते पुणे. प्रवास भाडे प्रत्येकी फक्त 38,500 रुपये. कपलसाठी स्वतंत्र रूम हवी असल्यास प्रत्येकी 45,000 रुपये. पहिला ग्रुप 10 मे 2024, दुसरा ग्रुप 24 मे 2024 आणि तिसरा ग्रुप दिनांक 6 जून 2024. 15,000 ऍडव्हान्स भरून आजच आपलं सीट बुक करा. अधिक माहितीसाठी संपर्क साधा गुरुकृपा ट्रॅव्हल्स, गजानन महाराज खेडेकर, 9422025024, 9923716262, 9423525427 आणि शुभम गजानन खेडेकर, 8996602004. त्वरा करा, आजच आपलं सीट बुक करा. जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. मैं ढक्कन पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyridge, proudly Indian.